मराठी असण्याचा सारखा अभिमान मला. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही दिल्लीमध्ये लढतो त्यांना, तेव्हा छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार आज फक्त आम्हाला आहे. साळू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा आम्हाला आहे. कारण का कितीही आम्हाला संघर्ष करावा लागेल, तर ना दिल्ली के सामने कल झुके है, ना आज झुके है, ना कल झुकेंगे. याचं अतिशय उदाहरण आम्हाला स्फूर्ती कोणाकडून येते तर देशमुख कुटुंबाकडून. आदरणीय पवार साहेबांना पण नोटीस पाठवली. क्या पाया नोटीस पाठवली? संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांकडून बरोबर उभं राहिला. आणि आता तुम्ही बघताय तारीख ते तारीख आम्ही पक्ष नेणार, पक्ष आमचाच आहे, चिन्ह आमचंच आहे. अरे घेऊन तर बघा, घेऊन तर बघा ना, चिन्ह तुमचं आहे आणि चिन्ह आहे. मला एक सांगा, यांना कळतं कसं चिन्ह त्यांनाच मिळणार आहे, त्यांना पक्ष पण त्यांनाच मिळणार आहे. मला तुम्ही थोडासा विचार करून सांगा, पक्षाची स्थापना कोणी केली? पक्षाला जन्म तर त्यांनी दिला, म्हणजे आई तर तेच आहेत. मी कितीही म्हणलं तरी रेवती विजयाची आई मीच आहे ना. कितीही तुम्ही नाही म्हणला तरी सत्य तर आहेच. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आदरणीय पवार साहेबांनी केली. आणि चिन्ह आणि पक्ष हे आम्ही नेणार आणि ह्या तारखेला नेणार यांना कसं कळतो? याचा अर्थ दिल्लीचा कुठला तरी अदृश्य हा ती माहिती देतो ना, नाही यांना कशी कळणार? आता पेपर तरी फुटलेला आहे, तर कुछ तो गोलमाल नाही. यांना कसं माहिती, तारीख कशी माहिती यांना की ह्या तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार, ह्या तारखेला? अरे चार पक्ष फिरून आलेले लोक आम्हाला सांगणार की चिन्ह आमचं? अरे घेऊन तर बघा, लढेंगे और जीतेंगे. पण कॉपी करून सुप्रिया सुळे कधी पास होणार नाही. आणि एक गोष्ट त्यांना तुम्हाला सांगते की ह्या देशामध्ये ना आज नंतर 5 वर्षांनी इतिहास दिला जाईल ना, स्त्री भ्रूण हत्या कधी होणार नाही. कारण का ह्या सगळ्या महिला बसल्या तर मी बसते. देशमुख साहेबांच्या पण बिचाऱ्या मुलांवर अन्याय झाला, त्यांच्या घरातली त्यांची मुलगी पूजा ज्या पद्धतीने उभी राहिली ना, तिला मी मानाचा मुजरा करते. ती कामावर पण जायची, वकिलांकडे पण जायची, एक पोरगी एक दिवस रडली नाही. मी खरंच सांगते तुम्हाला, देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास 5 वर्षांनी राहायला लागेल ना, त्या देशात स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि महाराष्ट्रातच होणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या लेखीला दिल्लीतल्या कुठल्या तक्त्याने आम्हाला धमकी दिली ना, तर नाही वागणार त्यांच्या विरोधात. आमच्या वडिलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी पूर्ण ताकदीने लढू, किती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण त्यांच्या विरोधात आम्ही झुकणार नाही. काय करून येते? पक्ष नेते ना, चिन्ह नेते तरी लढू आलो. त्यांना काय वाटतं पक्षाने चिन्ह नेला तरी लढाई थांबणार आहे? आणि माझी वैयक्तिक लढाई नाहीच आहे, आदरणीय पवारसाहेब कुणासाठी लढतायत? ते काय प्रधानमंत्री होणार आहेत का मुख्यमंत्री होणार आहेत का? त्यांना मंत्रीपद हवं आहे का? त्यांना कॉन्ट्रॅक्ट हवा आहे यांच्या सगळ्यांसारखा? ते कशासाठी लढत आहेत? पवार साहेबांची लढाई ही तत्वाची लढाई आहे, महाराष्ट्र विरोधी दिल्लीची लढाई. दिल्लीचा तो अदृश्य हात तो ही गडबड करतो. मला सगळे विचारतात ते तो गट माझा लढायचा गटाशी नाहीच आहे. कसं लढेल त्यांच्याशी? अरे ते विचारले असतील, पण मी नाही विसरले. कधी कुणाचा 2 पैशाचं मीठ जरी खाल्लं असेल ना, माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले की सुप्रिया कुणाचा एवढा जरी मीठ खाल्लं असेल ना, आयुष्यभर लक्षात ठेव ते नाती जप. नाती तोडायला काय लागतो अशी सुटतात, नाती जपायला लागतात आणि निभाने केली हिंमत लागती आहे. तोडणं तो बहुत आता नाही, निभाचे तो देखो रिश्ते. आणि काय मी काय मागितलं पक्षाकडे? मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 18 वर्ष खासदारी, मी काय मागितलं त्या पक्षासाठी? मी मंत्रीपद मागितलं का? मी कॉन्ट्रॅक्ट मागितला? काय मागितलं कोणीतरी सांगावं मला. मी फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, एक. आणि ते दुसऱ्या कुणालाही नको होतं, कुणालाही. मी चॅलेंज करून विचार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सिनियर नेते कुणाला लढायची हो लोकसभा? सगळ्यांना मंत्री व्हायचे इथे, विचारून दाखवा सगळा लोकसभा लढायची आहे का? एकाला लोकसभा लढायची नसते. देशमुख साहेब इथे बसलेत, अनेक मीटिंगला ते असतात. आधी असायचे सगळे एकत्र होते, तेव्हा सगळे म्हणायचे लोकसभा नको. आणि जर लोकसभा सांगितली तर साहेबांना जाऊन विचारते, साहेब तुम्ही नाराज असतात? साहेबांचे नाही रे का रे, नाही माझं नाव चाललंय लोकसभेसाठी, नाराज नाही ना तुम्ही? नको मला लोकसभा. मग साहेब म्हणायचे, नको तुला नको ना, बरोबर आहे की नाही माझं भाषण? खोटं बोलत असेल तर मान्य, बरोबर आहे?
एक मोठा राष्ट्रवादीचा नेता कधी म्हणला नाही लोकसभेला जाय. मी नेहमी फक्त आणि फक्त लोकसभेचं आणि तिथे कुणाचंही सरकार येऊ दे माझी विरोधात बसायची तयारी होती. मला फक्त निवडून जायचं होतं कारण का मला महाराष्ट्राचा आवाज त्या तिथे पार्लमेंटमध्ये वाटतो. कुठल्याही बाजूने बसू दे, काय जन्माला आलो नाही फक्त सत्तेसाठी. असं थोडी कोणी जन्माला येत नाही की सत्तेचा जन्म तरी सत्ता सत्ता काय असते हो आपल्या दारी. अजून तुमचा नंबर नाही आला नशीब, 3 कोटी रुपये वाचतो. कारण का शासन आपल्या दारीचा जो पॅन्डॉल असतो ना, तर एक दिवसाचा खर्च 1 कोटी रुपये. किती? 1 कोटी रुपये. तर ते शासन आपल्या दारी केलं नसतं आणि ते पैसे नांदेडच्या औषधासाठी टाकले असते ना, तर आज ही सगळी लोक जिवंत असते. तर शासन आपल्या दारी आणि तो पण एकदम बोगस प्रोग्राम, एकदम बोगस. माझ्या मतदारसंघात झालाय जेजुरीला, पकडून पकडून लोक आली होती, 6-7 तास उपाशी बसली होती, काही त्यांना मिळालं नाही त्याच्यात. शासन आपल्या दारी बोगस प्रोग्राम. ते किती तुम्हाला सांगू. मग अशी एक शेतकरी आम्हाला भेटला होता, त्या शेतकऱ्यांनी सांगितलं सरकारने आम्हाला सांगितलं कर्जमाफी करू, झाली का? मी या व्यासपीठावरनं मागणी करतो की ह्या शिंदे सरकारने सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात केली पाहिजे. कारण आज सगळे आमचे शेतकरी अडचणी सरसकट आणि काही खुर्ती राहिल्या असतील तर आपण सगळे मिळून एक प्रोग्रॅम करू, पण सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे ही आपली मागणी आहे पक्षाची. महिलांची सुरक्षा, कुठेही तुम्ही गावात जा, आंदोलनच चालली आहेत सगळीकडे. काल तर आम्ही एका ठिकाणी गेले होते, तिकडे देशमुख साहेब पण पकोडे तळत होते. म्हटलं देशमुख साहेब तुम्ही कशाला पकोडे तळले? ते म्हटलं काय करणार, आपल्या मुलांना नोकऱ्या नाही, त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 मुलग्या होत्या आणि मध्ये देशमुख साहेब उभे होते. म्हटलं हे काय वर्ध्यामध्ये करताय तुम्ही? ते म्हटलं हा मुलगा PhD आहे आणि हा मुलगा MSc आहे. MSc असलेला मुलगा आणि PhD असलेला मुलगा हा पकोडे काय तळत होता? कारण महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की आज नंतर कंत्राटी भरती होईल. मी तुम्हाला शब्द देते की आम्ही हे महाराष्ट्र सरकारला करून देणार नाही. सरकारी नोकरी कंत्राटी चालणार नाही. आणि आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्या जियाची होळी कर आत्ताच करायला पाहिजे. खरं तोपर्यंत कशाला थांब. आणि आरक्षणाबद्दलही मी तुम्हाला सांगते, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या सगळ्याचं कोडं हे भारतीय जनता पक्षाने सोडवलंच पाहिजे. बारामतीला येऊन म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, 9 वर्ष झाले त्या गोष्टी. मराठा समाजाला आंदोलन केलं, आम्ही देतो 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 करतात आणि जालन्याला बघितलं ना, अमानुष पद्धतीने मराठा समाजावर त्यांनी हल्ला केला. आणि मला माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, तुम्ही जालन्याला का नाही गेले? मराठा आरक्षणाच्या विषयावर तुमच्या डिपार्टमेंटनी अमानुषपणे हल्ला केला त्यांच्यावर, मग देवेंद्रजी तुम्ही जालन्याला का नाही गेला? जवाब दो. होम मिनिस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. इन्क्वायरी झाली, पुढे काय झालं? अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण तो अदृश्य हाच कोण होता ज्यांनी सांगितलं की तुम्ही हल्ला करा या मराठी मुलांवर आणि बायकांना? तसंच झालं. पहिले 15 दिवस कोणीही गेलं नाही. धनगर समाजाच्या आरक्षणला रोहित पवारांनी गेलो, कोणी आलं नाही. 15 दिवसांनी ते आजारी पडले, सिरियस झाल्यावर त्यातल्या 1 मंत्री गेले होते लिंगायत समाजाचं तेच. आणि मुस्लिम डिझेलचा भाव कमी होईल, बऱ्याच गोष्टी होतील. आणि काय काय हे लोक सांगता येतात, पण आता बस जलद झाला पाहिजे. आणि भ्रष्ट म्हणण्याचा तर अधिकारच नाही त्यांना. आज नंतर कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या माणसांनी आम्हाला बघितलं, आता तुम्ही बघा. आणि माननीय अमित शाह म्हणले होते की तुम्ही 1 वोट जेव्हा लोकांकडे दाखवता ना, तर 3 वोट तुमच्याकडे आता नाही. मी नाही म्हणले, आदरणीय माननीय अमित शाह. त्याच्यामुळे आज नंतर भारतीय जनता पक्षाने आम्हाला भ्रष्ट म्हणायचं नाही, स्वतः आत्मचिंतन करायचं. आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेजी इथेच बोलले होते की भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट जनता पार्टी आहे. थोडंसं अजून तिथे बोलते उद्धवजींनी म्हणलं की भ्रष्ट जनता पार्टी. मी छोटासा बदल उद्धवजींचा घेतलेला बोललेला दूर करते की हे भ्रष्ट जनता पार्टी नाही आहे, हे भ्रष्ट जुमला पार्टी आहे. हे भारतीय जनता पक्ष कोणती भ्रष्टाचार नोंदणी झोपली आणि त्यांच्यासाठी कोणी आरोप करत नाही.
मी कधी कोणावर खोटे आरोप केले नाही आणि माझं ते राजकारण आहे. पण भ्रष्टाचाराबद्दल अनेक उदाहरणं जसं जसं पुढे जाऊ ते सगळं आम्ही काढू, टप्प्याटप्प्याने काढू, कागदपत्र मिळतील तेव्हा काढू. पण आज नंतर जर महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन लढायला लागेल. महाविकास आघाडीची ताकद आणि इंडियाची ताकद आणि उगाच त्या बावडे उभारतात त्यांच्या सीटचा काही प्रॉब्लेम येणार, तुम्ही त्याची चिंता करू नका. आम खाऊ पेढमध्ये हो, तुम्ही लोकसभेच्या तयारीला लागा, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा आणि सीट शेअरिंग वगैरे ते मोठे नेते बघून घेतील. आपल्याला आपलं हक्काचं सरकार आणायचं आहे. 2024 मध्ये अतिशय महत्त्वाचं वर्ष, सेवा सन्मान आणि स्वाभिमान एवढंच लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने ज्या सीट आहेत आपल्याला. मला वाटतं देशमुख साहेब म्हणाले की दर्यापूर, मेळघाट आणि बडनेरा या सीट आपल्याला लढायच्या आहेत आणि इथली लोकसभा लढायची आहे. तर ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुमच्या सगळ्या मागण्या मी महाविकास आघाडीची आणि इंडियाची जेव्हा मीटिंग होईल त्याच्यामध्ये चर्चेला जरूर ते आम्ही घेऊ आणि आज जो काही हित होईल ते महाविकास आघाडीच्या आणि इंडियाच्या हिताचाच निर्णय होईल एवढंच तुम्हाला सांगते. आज आपण सगळे उद्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिला तरी मी नेहमी सांगते जेव्हा सिग्नलला गाडी उभी राहते ना लोक ज्या नजरेने आपल्याकडे बघतात त्याच्यावर कष्ट आपण घेतले पाहतो. कुठेही मी राज्यात गेले की सिग्नलला हळूहळू गाडी गेले, हात खाली केला, टाच खाली केले तर लोक म्हणतात आम्ही साहेबांना ही विश्वासार्हता जर कुणाबरोबर असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 25 वर्ष या राज्याने दाखवलाय त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या समस्त जनतेच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांची मनापासून आभार मानते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई सुरू झालेली आहे. आपल्याला पूर्ण ताकदीने ती लढायची आहे आणि जिंकायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ह्याच्यासारखं आपल्याला जुमलेबाजी काही जमत नाही. आणि तुमचे पालकमंत्री त्यांचा आढावा घेतला खरं तर आज योगायोगाने. तर मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की पालकमंत्री आलेच नाही आणि आले नसल्यामुळे दहीहंडीला येतात. आता दहीहंडीचं मला काही माहिती नाही बाबा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे विचारते दहीहंडीला आले होते पण का कधीही इथे आढावा घ्यायला आलेला नाही. आणखीन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे की उद्याच्या उद्या कलेक्टरला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भेटणार आहे आणि नवीन जो टॅक्स लावलेला आहे अमरावती करांना त्याची होळी करा असं माझं आग्रहाची विनंती आहे. आम्ही हा टॅक्स भरणार नाही कारण का पालकमंत्री असं म्हणाले की आम्ही टॅक्स आम्ही भरायचा नाही, आम्ही तो कॅन्सल केलेला आहे. तर माझा कॅन्सल केलेला टॅक्स आहे तर मग अमरावतीकरांकडे बिल कसं चाललं? आम्ही नाही भरणार. कुठली सेवा तुम्ही आम्हाला देता? पाणी वेळेवर येतं का? गाव स्वच्छ आहे का? आमची पैसे भरायची तयारी आहे पण जर पैसे हवे असतील तर सरकारने सर्व्हिस दिला पाहिजे, नाही तर आम्ही टॅक्स भरणार. जाऊ का काय करायचं ते करून घ्या. काय करतो स्वतःचं बघा. आता तुम्ही मगाशी आपण तो आढावा घेतलाय, मला आश्चर्य वाटलं विकास चव्हाणने माझ्याबरोबर आज योगायोगाने तेही अमरावतीत होते त्यांचं भाषण तुम्ही आज ऐकलं माझ्या आधी. त्यांनी मला एक बातमी दाखवली की नांदेडला जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये 31 लोक दगावले. 31 मधली 12 नवीन जन्म आलेले होते. 12 अशी मुलं जातात कशी? त्या आईचा कधी कोणी विचार केलाय? अहो ती आई 9 महिने पोटात बाहेर ठेवून तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्यात. खरं ना आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला असतो? जेव्हा आपण जन्म देतो. अरे तो सगळ्यात आनंदी आपल्या आयुष्यातला क्षण असतो. आणि कोणीही नाही केलं तर मी आणि वैणिकताईंनी ठरवलेलं आहे की आम्ही या सरकार विरोधात खटला भरणार आणि हा ही हत्या आहे या 31 लोकांची. आम्ही या ट्रिपल इंजिन सरकारला स्वस्त बसू देणार नाही. आणि त्याहून इतकी भयानक गोष्ट आज केलेली आहे की तिथे कॉलेजला डीन असतात माहिती ना तुम्हाला, तर त्या डीनला आज म्हणे बाथरूम साफ करायला लावले. कोणीतरी स्थानिक तिथले जे खासदार आहे जे पाटील नावाचे खासदार आहे त्यांनी तिकडे टॉयलेट साफ करायला की औषधं नको. औषधं पाठवायची जबाबदारी ही डीनची असते का सरकारची असते?
सरकारचं अपयश आहे, त्या मंत्र्याचं अपयश आहे, की मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. आणि मी या व्यासपीठावरून शिंदे सरकारला सांगते, मी चेतावणी देते का, की शिंदे सरकारनी जो कोणी मंत्री असेल त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. या राज्यातली 31 लोक नांदेडला गेलेली आहेत आणि घाटीला म्हणजे संभाजीनगरला 12 असे लोक काल गेलेले, म्हणजे काल आणि आजमध्ये सरकारच्या चुकीमुळे 50 लोक दगावले गेलेले आहेत. जे शिंदे सरकार आहे त्यांनी 50 लोकांची हत्या केलेली आहे, हा माझा आरोप आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही मला सांगा. आज त्यांच्यावर वेळ आली आहे, उद्या आपल्या सर्वांवर घेऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, जे देशमुख साहेब म्हणले गोष्ट खरी आहे, त्यांना सरकार चालवायला वेळच नसतो. ईडी ते जर सरकार चालवायला लागले तर ईडीमध्ये कोण बघणार? तुमची अमरावतीचा कार्यक्रम, टॅक्सचा प्रश्न जर त्यांनी सोडवायचा ठरवलं तर मग सीबीआयचं काम कोण बघणार? त्याच्यासाठी लढायचं, कितीही आम्हाला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आम्ही ही लढाई थांबवणार नाही, हे खरं तर तुम्हाला मी सांगायला इथे आलेलो. मग अशी मला अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर भेटली, त्यांची मागणी आहे त्यांचं मानधन वाढवा. तेच ऐकताना मला ताई मला शेजारीच बसून म्हणल्या की ताई, राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी आहे. म्हणजे काय तुमची रोहिणी ताई मागणी आहे? ते असं म्हणाल्या की आशा वर्कर आणि आपल्या या सगळ्या सेविका ज्या काम करतात त्यांना 18,000 ते 25,000 रुपये मानधनाची मागणी तुम्ही केली पाहिजे. ही मागणी त्या सरकारकडे करताय. मी तुम्हाला विश्वास देते की ज्या दिवशी केंद्रामध्ये इंडियाचं सरकार येईल, 18 कशाला म्हणताय रोहिणी ताई तुम्ही, 25,000 रुपये आपण या महिलांना करू, कारण या परित्यक्त महिला आहेत, या एकल महिला आहेत. आणि जर सरकार असेल तर ते मेट्रोसाठी नसतं, ते सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी असतं. आणि मेट्रोमधला 1,000 करोड रुपयाचा पैसा हा आपण मेट्रोच्या विरोधात नाही, पण मला सांगा अमरावतीने मेट्रो पाहिजे का? तुम्हाला मेट्रो हवी आहे का? मला खरं सांगा की आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना पैसे द्यायचे का मेट्रोला पैसे द्यायचे? मेट्रो पाहिजे ना अमरावतीला, मेट्रो पाहिजे, मेट्रो पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे ना मेट्रो लॉस मध्ये चालली आहे, लोक पत्ते खेळतात नागपूरच्या मेट्रो मध्ये आणि 1,000 कोटी रुपये वाया गेलेले. माझं म्हणणं आहे मेट्रो करा तर करा, पण जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा पहिला कार्यक्रम हे जे शेतकऱ्यांचे घेऊच, पण मेट्रोची कामं थोडीशी उशिरा करू. पहिले जे 1,000 कोटी रुपये असतील ते ST महामंडळात टाकू, संपूर्ण राज्यासाठी चांगल्या बसेस विकत घेऊ. सरकारी पूर्णी सेवा ही जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, ST बस आहे, त्या सगळ्या सेवा सुरू करू, त्याचा पगार वाढवू आणि प्रत्येक गावामध्ये शहरामध्येही चांगल्या बसेस वाढतील. मी इथे फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करायला आलेली नाही. आपण सरकारमध्ये आल्यावर काय करणार हे सांगणं आपली नैतिक जबाबदारी. या शिंदे सरकारने सगळ्या महिलांना मोफत बसेस ST दिली, बरोबर? आता मला सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या महिला म्हणतात, मी त्यांना विचारलं काय गं खुश झाला का, त्या म्हणल्या ताई काही उपयोग झाला नाही. म्हणलं का? ते म्हणले अहो ST आली तरच आम्हाला मोफतचा उपयोग होईल. त्यामुळे ना ST वेळेवर येते ना जाते. आणि असतात तेव्हा आपल्याला आठवत असेल अजितदादांनी ते फोटो दाखवला होता विधानसभेमध्ये फाटक्या ST चा, आठवत का नाही सगळ्यांना? तर माझी या शिंदे सरकारला विनंती आहे, तुम्ही मेट्रो करा आमचं काही म्हणणं नाही, पण मेट्रोच्या बरोबरीने या देशामध्ये या राज्यामध्ये ST ची बस सुधारलीच पाहिजे. आणि जर नाही वर्षभरात सुधारली तर पूर्ण ताकदीने आपलं सरकार येईल तेव्हा पहिलं प्राधान्य मिळेल. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या वेळ जिंकून आल्यावर आम्ही इथे येऊ ना, तुम्ही गुलदस्ता घेऊन या, ती ताई आमची बस सुधारली. 3 आजच एक बातमी मी बघितली, 3 दिवस 3 महिने मग 3 महिने झाले हनीमून पण संपलं नाही, म्हणजे 3 महिन्याच्या आज त्यांच्या या गोष्टी सुरू व्हायला लागल्या. म्हणजे याचा अर्थ सरकार चालवतंय कोण? आणि पूर्ण वेळ मी त्याला आईस म्हणते. आईस म्हणजे काय? आईस म्हणजे बर्फ.
बरोबर, पण आईचं स्पेलिंग काय, आय सी ई, त्याचा अर्थ बर्फ नाही. शिंदे सरकारच्या काळात आणि भारतीय जनता पक्षामध्ये आईस म्हणजे आई आय फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर सीबीआय आणि ई फॉर ईडी. सगळ्यांना आईस करून टाकतात. आता यांचं उदाहरण बघा, त्यांनी त्यांच्या नातीचं उदाहरण दिलं. कोणीतरी कधीतरी विचार केला का की देशमुख साहेबांना तरी तुम्ही टीव्हीवर बघत होता, एक कर्ता पुरुष आहे, पण त्यांच्या बायको मुलं नातवंड कशातून गेली असतील याचा कधी विचार केला? नवाबबाईंचं तेच केलं, संजय राऊतांचं तेच केलं, आणि काय केलं तर म्हणे सरकारच्या विरोधात बोलतो. आता परवा रोहित पवारांना नोटीस पाठवली, त्या रोहितास कुणाल पाटीलच्या वर धाट टाकली काँग्रेसचा. आता रोहित पाटील, रोहित पवार किंवा कुणाल पाटलांनी काय केलं, त्या सरकारच्या विरोधात बोलतो. कोण जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्याला नोटीस येते. माझ्याही नवऱ्याला येते, माझ्या नवऱ्याला तीच नोटीस दरवेळा, तीच नोटीस, तीच नोटीस, तीच नोटीस. भाषण केलं पार्लमेंटमध्ये त्यांच्या विरोधात की दोन तासात येतं, माझा नवरा त्याला नोटीस म्हणत नाही, लव्ह लेटर म्हणून. माझं भाषण झालं त्यांना विरोधी की सदानंदचा व्हॉट्सअप येतो की लव्ह लेटर आ गया. मला भीती नाही वाटत कोण नवऱ्याला लव्ह लेटर देत आहे, मला माहिती इन्कम टॅक्स देणार आहे, दुसरं कोण नाही. पण अशी आमची परिस्थिती आहे. वर्ष माझे वडील राजकारणात आहे, 30 वर्ष सत्तेमध्ये आणि 30 मध्ये विरोध. अरे जेवढे ते पॉप्युलर विरोधी पक्षात होते, जास्त पॉप्युलर कदाचित विरोधी पक्षातच असताना असतील ते सत्तेत असण्यापेक्षा. उभा महाराष्ट्राने त्यांचा इतिहास आणि आयुष्य बघितलं. आणि लोकसभेचं एक तिकीट, एक एवढंच मी पक्षाकडे मागितलं, तेही त्यांना दुखावलं. काय दुसरं मी मागितलं, केव्हा कुठली मी गोष्ट केली जी ह्यांच्या डोळ्यात आली आहे त्यातल्यापैकी एकाने सांगावं मला. आणि ह्यांना कधी जायचं होतं दिल्लीला, विरोधी पक्ष नको, दिल्लीत महाराष्ट्रात बघायचं मंत्रीवर, ठीक आहे ना, तो ते तुमचं राजकारण आहे, माझं राजकारण, त्याच्यात काही वेगळेपणा नाही. मला त्यांच्याबद्दल काही वेगळं करणं नाही, पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, आपली लढाई त्या गटाशी नाहीच आहे, आपली लढाई त्या दिल्लीच्या अदृश्य हाताची आहे. ते मराठी माणसाला भांडायला लावताय. तुम्ही बघा ही त्यांची गेम आहे. मला अनेक वेळा पत्रकार विचारतात त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही आतून येता. हो आम्ही आतून येत नाही, आम्ही सन्मान करतो ज्यांच्याबरोबर ताटात कधीतरी एकत्र जेवलेलं होत ना, त्यांच्या विरोधात बोलणार नाही मी कधी. एकामेकाची नाती असतात, ती त्यांनी नाही पाळली तरी मी पाळले, मला पाळलीच पाहिजे, ते आपले मराठी संस्कार आहेत. आणि ती नाती मी कसे ते वागले तरी मी कधी जपणार आहे, मी ठरवले लोकांना काही वाटत. महाराष्ट्रातले पक्ष हे भारतीय जनता पक्षाने बोलले, मराठी माणसाचा अपमान भारतीय जनता पक्षाने केलाय. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष कोणी फोडला? भारतीय जनता पक्षाने फोडला, दोन्ही मराठी माणसं. अरे ते तर सोडा, हे तर आपला हिशोब झाला त्या देवेंद्र फडणवीसांना, हे तर मराठी आहेत ना, 5 वर्ष मुख्यमंत्री होते की नाही, त्यांचं डिमोशन कोणी केलं? त्याच दिल्लीच्या अदृश्यात उपमुख्यमंत्री आला, उपमुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केल्यावर अजून तिथे पण अर्ज केला. कुणाचा अपमान झाला? मराठी माणसाचा झाला. पक्ष फोडला, शिवसेना फोडली, मराठी माणसाचा अपमान झाला. राष्ट्रवादी फोडली, मराठी माणसाचा अपमान झाला. देवेंद्र फडणवीसांना डिमोशन दिलं, मराठी माणसाचा अपमान झाला. आणि हा सगळा करता करणारा कोण आहे? दिल्लीचा अदृश्य हात. आता तुम्ही ठरवायचंय की महाराष्ट्र दिल्ली चालवणार का महाराष्ट्र महाराष्ट्राचा चालवणार. त्यामुळे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा तुमची करू, सन्मान शेतकऱ्यांचा करू, आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा जपू, हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचं आहे. आणि त्याच्यामुळे मी तर काल पण यांना म्हणत होते की मी हे राजकारण इतकं बघतच नव्हते, हे सगळे इथलेच बघायचे, आमचे सगळेच मोठे भाऊ, कोणी जवळचं प्रेम, कोण कमी आणि जास्त प्रेमाचं नव्हतं. मी महाराष्ट्राच्या राजकारणात बघतच नव्हते, कारण का हेच सगळं करायचे. मी तर दिल्लीचं सगळं राजकारण पक्षाचं मी बघायचे, रेल्वे मिनिस्ट्रीतली कामं, रोड, सगळी दिल्लीतलं, कुठलाही मंत्र्याचं काम ते दिल्लीतलं माझ्याकडे आणि इथलं ह्यांच्याकडे. ह्यांचं काय मी मागितलं कोणीही सांगा. आणि मग मला ते हे जे अदृश्य हाताची जी आयडिया आहे, हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्यांचं घर फोड, त्यांचं घर फोड,
मग सोयाबीनला भाव द्यायला तुम्हाला वेळ आहे का? कपासाला भाव द्यायला वेळ आहे का? बोंडाळी काय एवढं तरी माहिती आहे का आदर्श हाताला? तर येतील ना तर विचारा बाबा बोंडाळी माहिती आहे का? आज लाल्या रोगाला माहिती आहे का? त्यांना काही माहिती नाही, फक्त पक्ष फोडणे आणि सत्तेचे. तुम्हीच म्हणला ना की आज मंत्री पण येत नाही तिथे. मग एवढी सत्ता आली, 200 आमदार त्यांच्याकडे आले, एवढी मोठी सत्ता असून आमच्या नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे आमदार घ्यायला पैसे आहेत. ह्या सरकारकडे, ह्या खोके सरकार, मला अजून आठवतं एक 50 खोकी एकदम ओकेवालं एक सरकार आहे ना, ह्या सरकारला गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी औषधं मागायला पैसे नाही. इतकं हलकं झालं आहे आयुष्य माणसाचं. 12 लोकं, लहान पोरं गेली आहेत. एक मिनटं विचार करून बघा ती आई कशातून जात असेल महिलांना.